कागदाच्या सहाय्याने तयार केलेल्या गुहेमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना करत प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या देसाई कुटुंबियांनी गजाननाची आराधना केली आहे. त्यांच्या याच देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. आपल्या लाडक्या बाप्पासाठी गणेश भक्त अगदी वैविध्यपूर्ण अशा सजावटी करत असतात आणि अशाच पद्धतीची एक सजावट आपल्याला पाहायला मिळते प्रभादेवी इथल्या देसाई कुटुंबियांच्या घरी. त्यांनी त्यांच्या लाडक्या बाप्पासाठी गुहा बनवलेली आहे. कागदांचा वैविध्यपूर्ण पद्धतीने वापर करून ही सगळी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. एकूणच मिळतात आहे बाप्पाची मूर्ती जर आपण बघितली तर बाप्पाचं एक लोभस रूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. शाडूच्या मातीची ही मूर्ती आहे. बसलेली मूर्ती आहे. सिंहासनावर आरूढ झालेले आपल्याला बाप्पा या ठिकाणी पाहायला मिळतात आहे. गेल्या अनेक वर्षापासून देसाई कुटुंबी जे आहेत ते पर्यावरणपूरक गणेशोत्सव जो आहे तो साजरा करतात आहे. एकूणच या सगळ्याविषयी आपण देसाई कुटुंबियांशी बातचीत करूया. काय सांगाल एकूणच तुमच्या सगळ्या गणेशोत्सवाबद्दल, कारण जवळजवळ 50 वर्षापासून तुम्ही हा सगळा गणेशोत्सव घरगुती स्वरूपात साजरा करता. ह्यावर्षीचं जे 49 वर्षाचं जे सजावट आहे ती गुहा आम्ही केलेली आहे आणि गुहेचा मेन हे होतं की डेप्थ कशी आणायची. तर डेप्थ आम्हाला पर्यावरणचं लक्षात ठेवून आम्हाला कागदाचा वापर फक्त केला आहे याच्यामध्ये. आणि नॉर्मल आपल्या वायर जी असतात त्याचं मेश करून त्याच्यावरती कागद वापरून गुहेला डेप्थ दिलेला आहे. आणि शेवटी आम्ही एक जुनी एक ह्याची वेताची टोपली वापरली आहे तो पूर्ण डेप्थ देण्यासाठी. आणि त्यातून काय होतं की असं वाटतं की गणपती गुहेत बसून ओम असं प्रार्थना करत आहे. तर आमच्या वेळेला आम्ही ओम असं पाठीमागे ओम पण चालू ठेवलेलं आहे. त्यासोबत चांगलंच असं एकूण प्रसन्न वातावरण गुहेच्या ह्याच्यात दिसून येतं. काका तुम्ही काय सांगाल, कारण जसं आपण बोलताना सांगितलं तर मी मुंबईला राहायला आल्यापासून मुंबईत 5 दिवसाचा गणपती आम्ही साजरा करायला सुरुवात केली. आम्ही पूर्वी सायन हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये राहत होतो. तिथे आम्ही मोठ्या प्रमाणात करायचं ठरवून वेगवेगळ्या प्रकारची विविध प्रकारची डेकोरेशन करायचं आम्ही ठरवलं. आणि त्या वर्षापासून मनाला आलं की एक आज हे करायचं, मग त्या ते सुरू करायचं. एखादी थीम मनात आली की ती सुरुवात करून आम्ही मग नंतर टाकाऊ वस्तूपासून कसं काय बनवता येईल ह्याचा विचार करून आम्ही ती सुरुवात केली. आणि त्याच्यात आम्हाला प्रत्येक वर्षी नवीन नवीन डोक्यात कल्पना आल्या आणि त्या कल्पनेतनं आम्ही नवीन नवीन साकार करत गेलो. आणि तसेच एकेक हा मुलगा मोठा झाला ना आम्हाला प्रत्येक वेळी आमची मदत फॅमिली कुटुंब सगळं आम्हाला मदत करते या कामात. आणि कुटुंबाचाच हा गणपती असल्यामुळे आम्हाला मला मानसिक समाधान खूप मिळतं. त्याच्यावर ही सगळी सजावट छानशी आपल्याला पाहायला मिळते. तू यामध्ये नेमकं काय केलं? मी गवत लावलेत आणि स्टोन्स केले का म्हणजे त्यांना हेल्प केलं वगैरे वगैरे केलं. बाप्पा घरी आल्यावर खूप छान वाटत. हो गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. जर्नलिस्ट धीरज चिपकर सर, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.